हा एक रबर बॉल आहे, हा नायलॉनचा धागा आहे, ही बॉल पेनची बॉडी आहे आणि हा एक लोखंडी वॉशर आहे. मी असा हा पकडतो आणि हा चेंडू मी गोल फिरवतोय. हा चेंडू गोल फिरतोय. आता मी दोरा खेचतोय. दोरा खेचल्यावरती या चेंडूची गती नीट निरीक्षण करा. असं दिसतं की जेव्हा आपण दोरा खेचतो त्या चेंडू खूप वेगाने फिरतोय. हा वेगाने का फिरतोय तर हा चेंडू या पेनापासून एवढ्या अंतरावरती आहे. हे अंतर मी कमी केलं म्हणजे मी आर कमी केला, त्यामुळे त्याचा एम आर स्क्वेअर कमी झाला आणि त्यामुळे त्याचा ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी वाढली. कारण आय वन ओमेगा वन इज इक्वल टू आय टू ओमेगा टू हे सूत्र आहे. पुन्हा एकदा बघा, मी चेंडू गतिमान केला आणि धागा खेचला. धागा खेचल्यावर तो चेंडू अतिशय वेगाने गोल फिरला, याचं कारण त्याची कोणीही गती वाढते. ओके, रिव्हर्स डायरेक्शनमध्ये पण तेच होतं आणि फॉर्वर्डमध्ये पण तेच होतं. बरं, धन्यवाद.